या व्हिडिओमध्ये रुग्णांना एआरटी आणि डीआरटीबी केंद्रात नियुक्त करण्याच्या चरणांचा समावेश केला आहे रुग्णांना एआरटी आणि डीआरटीबी केंद्रात नियुक्त करण्यासाठी इतर टॅबवर क्लिक करा त्यानंतर आरोग्य सुविधा टॅब खाली एआरटी सुविधा किंवा डीआरटीबी सुविधेच्या संपादित करा बटनावर क्लिक करा या प्रकरणात एआरटी केंद्राच्या संपादित करा बटणावर क्लिक करा संपादित करा बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एआरटी केंद्रांची सूची दिसेल एआरटी सुविधा होय म्हणून निवडलेले पी एच आय या सूचीमध्ये दिसतील आता राज्य जिल्हा आणि एआरटी केंद्र निवडून स्वतः रुग्णांची एआरटी केंद्रात नियुक्त करा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पूर्ण झालेवर क्लिक करा आता रुग्ण ए आर टी केंद्रात नेमून दिला आहे जेव्हा एआरटी किंवा डी आर टी बी वापरकर्ता रुग्णाला सूचित करतो वर्तमान सुविधा स्वयंचलितपणे एआरटी किंवा डी आर टी बी सुविधा पी एच आय म्हणून नियुक्त केली जाते आणि आवश्यकता असेल तर वापरकर्ता एआरटी ऑब्लिक डी आर टी बी सुविधा बदलू शकतो ए आर टी केंद्राच्या लॉग इनमध्ये रुग्ण पाहण्यासाठी रुग्ण व्यवस्थापनावर जा आणि चालू उपचार सूची सूचितवर क्लिक करा आता यानुसार रुग्ण बघा नावाच्या फिल्टरमध्ये टी निवडा इथे आपण नियुक्त केलेल्या रुग्णांची सूची पाहू शकतो लक्षात ठेवा की निक्षयमध्ये सर्व ए आर टी केंद्रे संबंधित पीएचआय सह दिलेली आहेत इथे वापरकर्ता व्यवस्थापनाद्वारे पी एच आय ला ए टी बी केंद्र म्हणून वर्गीकृत करण्याची प्रक्रिया पूर्ण होते